तर संक्रांतीचा सण जवळ येतो आहे तर त्या त्यासाठी मस्त नऊवारी साडीचा हा व्हिडिओ आहे त्यासोबतच सुद्धा येत आहे त्यामुळे या दोन गोष्टींसाठी म्हणजे संक्रांती आणि लग्नसराईसाठी अशा प्रकारची एकदम सोप्या पद्धतीची नऊवारी साडी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर मग एकदम नऊवारी साडी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे नेसायची ते बघूयात आपण तर बघा ही नऊवारी साडी आहे जवळजवळ दोन ते तीन हात एवढं अंतर डाव्या साईडला सोडून मधोमध गाठ मारलेली आहे दोन गाठ घट्ट मारून घ्यायच्या आतल्या साईडला तुम्ही लेगिंग्स शॉर्ट्स किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल ते तुम्ही घालू शकता आता बघा गाठ मारल्यानंतर जो आपण डाव्या साईडला जी साडी सोडलेली होती ते असं दोन पायाच्या मधून पाठीमागच्या साईडला काढून घ्यायची आणि त्याच्या काठाबरोबर येतील एवढ्या आपल्याला प्लीट्स बनवायच्या आहेत वरच्या साईडचं अंतर थोडंसं सा कमी असावं आणि खालचा व म्हणजे वरचा जो काट आहे ना तो थोडासा लूज ठेवायचा का तर बघा ज्यावेळेस आपला काष्टा आपण खोचतो त्यावेळेस काष्टा असा मस्त पाय भरून म्हणजे पायाच्या मोदमत छान असं जमिनीला टेकेल असा तो मस्त दिसला पाहिजे म्हणजेच काय तर ज्या आपण चालतो ना पाठीमागच्या साईडने काष्टा मस्त दिसतो तो, तो चालताना आणि हीच खरी खाशी खासियत आहे काष्टा साडीमध्ये तर बघा कास्टा खोचून घेतलेला आहे मी आणि सोबत पायाच्या ठिकाणी जो पायगोळ आलेला होता तो सुद्धा मी पॅक करून घेतलेला आहे म्हणजेच काय तर साडीसुद्धा आपली एकदम फिनिशिंगमध्ये दिसते आणि सुद्धा तर बघा यासोबतच आपली पहिली आणि महत्त्वाची स्टेप पूर्ण झालेली आहे आता दुसरी स्टेप करूया कारण की ही साडी आपण तीन स्टेपमध्येच संपवणार आहोत सोप्या पद्धतीने तर दुसरी जी उरलेली साडी होती म्हणजेच पदराकडचा जो पूर्ण साडीचा भाग आहे तो परत मी दोन मधून म्हणजे उजव्या साईडला काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो पदर उरतो म्हणजे पदराचं जे टोक आहे ना त्याच्या आपल्याला अगोदर प्लीट्स बनवून घ्यायचे आहेत शोल्डर प्लीट्स म्हणजे पदर पिन करून घ्यायचे आहे आता नऊवारी साडीमध्ये तुम्हाला जशी हवी तशी करू शकता खूप छोटी नाही करायची फक्त थोडीशी लूज राहिली तरी चालेल किंवा तुमच्याकडे सिल्कची साडी असेल म्हणजे ही नऊवारी आहे ट्रॅडिशनल सिल्कची म्हणजे जसं पैठणीमध्ये असते किंवा सिल्कमध्ये जी नऊवारी असते ना त्याचं थोडंसं तुम्ही मोठी पिन केली ना तरीसुद्धा चालते खूप सुंदर दिसते कारण की खरं तर नऊवारी साडीमध्ये खूप छोटी पिन किंवा एकदम दोन ते तीन ठिकाणी पिना वगैरे लावून टिपटॉप केलेली पिन नाही छान दिसत एवढी तर त्यामुळे बघा मी फक्त एक पिन लावणार आहे आणि थोडंसं लूज पदर ठेवायचं म्हणजे काय तर एक नऊवारी चं एक वेगळाच ॲट्रॅक्टिव्ह लुकसुद्धा येतो तर कॉटनची साडी आहे ही आणि छान चोपून बसते तर ब्लाऊज चेंज केल्यानंतर मी पिन फायनल लावेल तोपर्यंत मी अशीच पिन लावलेली आहे आत्ता साडीचा म्हणजेच पदराचा जो वरचा काठ आहे तो असं पाठीमागच्या साईडला पण जिथे कास्टा खोचलेला होता त्याच्या आतल्या साईडला फिक्स करायचं आहे पिनेने पण ते सुद्धा मी नंतर दाखवेल तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणारच आहे तर या दोन्ही पिनं तुम्ही डायरेक्ट लगेच लावू शकता ज्यांनी ब्लाऊज विअर करून ते साडी घालतात आता हा माझा व्हिडिओ आहे सो मी थोडंसं लेट करते आता दुसरीसुद्धा स्टेप महत्त्वाची झालेली आहे तर बघा आता शेवटची एक स्टेप उरलेली आहे म्हणजेच काय तर बघा संपूर्ण नऊवारी साडी आपण तीन स्टेपमध्येच नेसत आहोत तर बघा आता मध्यंतरी जो पूर्ण मोठा साडीचा भाग उरलेला होता म्हणजे बघा दोन काट आपण सेट केलेले आहेत एक पाठीमागे कास्टा म्हणून आणि दुसरा जो आहे तो पिन केलेली आहे आता मध्यंतरी जी मोठ साडी उरलेली होती कारण ही नऊवारी साडी आहे सो याच्या अशा निऱ्या करायच्या आहेत आपल्याला थोड्याशा ब्रॉड आणि अशा पद्धतीने करा म्हणजे काय तर खूप जास्त ज्यावेळेस निऱ्या होतात ना त्यावेळेस बोटांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं एखादी निरी इकडे तिकडे सुटते किंवा ॲडजस्ट होत नाहीत नवीन ज्या असतील त्यांना तर जास्त करून नाही होत ॲडजस्ट त्याच्यामुळे अशा प्रकारे केली तर छान होतातही आणि एका एकसारख्यासुद्धा होतात आणि बघा शेवटचं जो एक ते दीड निरीचं जेवढं अंतर उरलेलं होतं ते कवर करून खोचून घेतलेलं आहे तर बघा पाठीमागच्या साईडला सुद्धा आता दोन्ही पायांना छान फिनिशिंग करून घ्यायचं कारण की हा जो मधला घोळ पाय आहे पायघोळ हा सोडून दोन्ही पाय आपले छान पॅक झालेले आहेत कारण की पाठीमागच्या काष्ट्यामुळे आणि पदरामुळे तर पूर्णपणे बघा आतापर्यंत एकदम नॉर्मल आपण जशी साडी नेसतो बऱ्यापैकी फक्त उलट दिशेला निर्या आहेत आणि पाठीमागचा कास्टा झालेला आहे याच्यानंतर बघा आता तर ब्लाऊजच्या नंतर बघा फिनिशिंग केलेलं आहे पिन लावलेली आहे आणि जसं की मी म्हटलं होतं की जो पदराचा वरचा काठ आहे तो तो पाठीमागच्या साईडला कास्त्याला इथे असा फिक्स करायचा आहे की तो काठ एका साईडला खूप जास्त दिसू द्यायचा नाही म्हणजेच पारंपरिक पद्धतीमध्ये जसं दिसतं ना तसा लूक यायला पाहिजे असा कास्ता म्हणजे तिथं पिन लावायचे आहे याच्यानंतर जो पदराचा काट आहे ना तो बघा असं गुडघ्यापासून खाली तिरका पायापर्यंत गेलेला असावा तरच छान लुक येतो आता बघा तिसऱ्या स्टेपमध्ये आपण निर्या तर खोचून घेतलेल्या आहेत आणि आता त्याच निर्यान मधोमध मद किंवा वरच्या साईडला थोडस सा कधी जास्त सोडावं लागतं किंवा कधी म्हणजेच काय तर आपल्या हाईटनुसार आपल्या दोन्ही पायांच्या मधोमध मद छान पायघोळ येईल असं आपल्याला ओचा काढून घ्यायचा आहे कारण की आपण पायघोळ ब्राह्मणी नेसत आहोत त्यामुळे बघा ओचा मस्त काढायचा आहे आणि तो एकदम असा डोलदार खूप सुंदर दिसला पाहिजे चालताना तर दो बघा दोन्ही पण काठ छान जुळून घ्यायचे आणि जेवढं होईल तेवढं एकावरती एक ठेवायचे म्हणजेच खालच्या साईडचा काठ वरती दिसू नये आणि दोन्ही पायाच्यामध्ये छान ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस आपल्याला खोचून घ्यायचं आहे तर बघा आता साडीच्या उंचीनुसार म्हणजे साडी किती उरली किंवा निर्या किती झाल्या यानुसार ओचा कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्या हाईटनुसार तो ॲडजस्ट करायचा आहे आणि बघा आता मला जसं छान वाटलं असं मी म्हणजे सेट करून घेतलेला आहे त्यानंतर छोट्या छोट्या दोन ते तीन प्लीट्स केलेल्या आहेत म्हणजे काय तर खूप जास्त सुद्धा घोळ नाही आला पाहिजे म्हणजे आपलं बांधा किंवा जो साडीचा लुक आहे ना त्यानुसारच तो छान दिसलाही पाहिजे आणि तसा शेड सुद्धा झाला पाहिजे तर आता बघा आता खोचण्याच्या अगोदर एकदा बघायचं की दोन्ही पायाच्यामध्ये खूप असं जमिनीला सुद्धा नाही टेकू द्यायचं किंवा खूप आपल्या घोट्याच्या वरती सुद्धा नाही जाऊ द्यायच्या अशा प्रकारे असं खोचून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा नऊवारी साडीचा एकदम परफेक्ट लूक म्हणजे पायघोळ ब्राह्मणी कारण की याच साडीवरती मी पारंपरिक कास्टा साडी जी असते ना डबल कास्टाची तोसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघा आणि दोन्ही साडींमधला फरकसुद्धा तुम्हाला जाणवेल तर आजची ही साडी अशा प्रकारे नेसून झालेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीची साडी असेल पण पद्धत ही वापरा अगदी दोन ते तीन मिनिटात साडी नेसून होते आणि बघा स्पेशली संक्रांती असो किंवा वट पौर्णिमा अशा सणांसाठी ना असं पारंपरिक लुक छान दिसतो जास्त लग्नात वगैरे तुम्ही सिल्कची किंवा पैठणीमधून जी, कि जी साडी असते ना ती तुम्ही वेअर करू शकता पण बघा संक्रांतीसाठी स्पेशल म्हणाल ना तर तुम्ही अशी नेसू असू शकता खूप सुंदर लुक येईल आणि थोडंसं आपल्यालासुद्धा ट्रॅडिशनल वाटेल तर फायनली पूर्ण साडी नेसून झालेली आहे आय होप तुम्हाला सगळ्या टिप्स कळाल्या असतील साडीची पद्धत कळाली असेल आणि पूर्ण व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर थोडंसं मी फिरून इकडून तिकडून चालून बघितलेलं आहे कारण की साडी प्रॉपर सेट झालेली आहे का कुठे लूज झाले का किंवा कुठे टाईट झालेलं आहे का कुठे पिन लावायचे आहे का पायाचा घोळ व्यवस्थित आलेला आहे किंवा ओचा आपला मस्त आलेला आहे का या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत आणि त्यानंतरच मग आपल्याला ज्वेलरी असेल किंवा हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जास्त वेळ तुम्हाला जास्त वेळासाठी जर जा ठेवायचं असेल ना तर या गोष्टी तुम्ही नक्कीच म्हणजे चेक करा तर बघा म्हणून येणाऱ्या सणांमध्ये किंवा स्पेशली संक्रांतीसाठी असा हा तीन स्टेपमधला नऊवारी साडीचा तुम्ही म्हणजे नऊवारी साडी नक्कीच नेसू शकता आणि हलकीशी ज्वेलरी घातलेली आहे खूप जास्त नाही ज्यावेळेस तुम्ही सणासाठी किंवा लग्नांसाठी तयार व्हाल ना त्यावेळेस मस्त गजरे कमरपट्टा असो किंवा हात भरून बांगड्या असतील गळ्यामध्ये चोकरपासून जे तुम्हाला वाटतील ना ट्रॅडिशनल जे पण दागिने आहेत ते तुम्ही घाला आणि मस्त कमरपट्टा वगैरे लावून तयार व्हा खूप सुंदर दिसाल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद